नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. श्रुती 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 नो नो आय कांट टेक एनी चान्सेस. सर प्लीज. तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? हो सर, पण ते बाहेरून कळत नसेल पण मला आतून जाणवतंय ना सर. मला काही होत नाही अजिबात, म्हणजे जेवढं होत तेवढं सस्टेन मी करू शकते. सर प्लीज मला एक चान्स द्या मॅच खेळण्याचा. मी एकदम ओके. तू ओके आहेस? हो सर, टोटली. म्हणजे डॉक्टर मूर्ख आहेत? हो. नाही म्हणजे तसं नाही, ते त्यांच्या परीने ठीकच सांगतायत ना, पण मला अजून कॉन्फिडन्स आहे ना मॅच खेळण्याचा. सर प्लीज मला ही मॅच खेळायची आहे. श्रुती, मी तुला ही मॅच खेळायची परवानगी देऊ शकत नाही. सर माझी खरंच इच्छा आहे ही मॅच खेळण्याची खूप. अगं माझी इच्छा नाहीये का? मला सुद्धा वाटतं तू ही मॅच खेळावीस, पण ते आता शक्य नाही. पण का सर? श्रुती तसाच रूल आहे, मेडिकली अनफिट प्लेअरला मॅच खेळू देणं नियमात बसत नाही. सर मी फिट झाले तर तुम्ही मला खेळू द्याल. हो, पण ते आता शक्य नाही कारण मॅच उद्या. सर मी उद्यापर्यंत फिट होईल काहीही करू. उद्या फिट होशील. जादू आहे, इट्स अ स्पॉट. पूर्ण रिकवर व्हायला तुला रेस्ट करावी लागेल असं डॉक्टरनी स्पेसिफिकली सांगितलंय. नाव यू लिसन टू मी. नो सर, यू लिसन टू मी. सॉरी सर, मी तुम्हाला असं कट नको करायला. मला माहिती आहे मी बरोबर करत नाहीये, पण मी फिट होईन. होईन म्हणजे होईन. श्रुती. सर प्लीज, तुम्हीच म्हणता ना, एका स्पोर्टमनच्या बॉडीपेक्षा सुद्धा त्याची विल पॉवर ही जास्त स्ट्रॉंग असते. माझी आहे सर, मला खेळायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले. बस तुम्ही मला एकदा ही मॅच खेळू द्या. सर ही मॅच खेळणं फक्त एक प्लेअर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. खरंच आतापर्यंतच्या सगळ्या मॅचेसला ना मी खूप मेहनत केली आहे, पण या मॅच साठी माझ्याकडनं मेहनत करवून घेतली आहे. सर आय नो तुम्ही म्हणता की इमोशन्सला खेळात स्थान नसतं, पण या मॅचच्या बाबतीत आणखी एका व्यक्तीच्या भावना जोडल्या गेल्या, कार्तिकच्या. माझा फॉर्म परत यावा म्हणून त्यांनी ना जीवाचं रान केलंय. आज त्याच्यामुळे माझा फॉर्म परत आलाय आणि त्याच्यात हे होऊन बसलं. सर मला ही मॅच त्याच्यासाठी खेळायची. त्यांनी घेतलेली मेहनत, त्याचे कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून ही मॅच मी खेळायलाच हवी सर, आणि जिंकून दाखवायलाच हवी. तरच सगळं पूर्वीसारखं नीट होईल. प्लीज सर मला एक चान्स द्या. बिलीव मी, मी ओके. मी खेळेन आणि चांगलं खेळेन. आय प्रॉमिस यू सर, मी तुम्हाला लेट डाऊन करणार नाही. फक्त एक चान्स प्लीज. थँक यू सर. उद्या 6 वाजता रिपोर्टिंग आहे क्लबला. मी थोडी लवकरच जाणार आहे, म्हणजे तिथे जाऊन सेटल व्हायला वेळ लागेल ना. कार्तिक तुला माहितीये मला ना खूप कॉन्फिडेंट फील होत आहे, म्हणजे गेट सेट गो वाला फिलिंग असतं ना तसं, आणि प्रॅक्टिस सुद्धा खूप सॅटिस्फॅक्टरी होती. म्हणजे गेले काही दिवस चांगलीच होती प्रॅक्टिस. सॅम सर सुद्धा तसं म्हणाले, म्हणजे ते डिरेक्टली तसं नाही म्हणाले पण म्हणजे सर काय म्हणतात की अरे वा तुम्ही दोघं इथेच आज वाटत छान.
प्रसन्न, मधुरा, आसावरी, इरा, बाहेर या जरा. काय माई, काय झालं तुलास? येऊ देत सगळीकडे. पण काय झालं? काय सांगते सांग. गंधार, हॅलो. काय सांगले? मस्तच आहे, क्या बात. मग माझं सरप्राईज मस्तच असत. श्रुतीला चेअरअप करण्यासाठी येते. माई मान गे, मान गे, क्या बात आहे. हे मला कसं सुचलं नाही पण. कारण पहिली गोष्ट म्हणजे तू जर माझ्या जागी असतास तर तुला सुचलं असत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आहे मी तुझी, कळलं ना? आणि उद्या श्रुतीच्या मॅचला आपण हे घेऊन जाणार. आता तुम्हाला माहितीये तिथे तूच भाव काशील, ही माझी आयडिया आहे, ही माझी आयडिया म्हणून. हो की नाही? करेक्ट आहे माई, भाव खाणार आहे बरोबर आहे, पण तो नाही मी. अरे मी तर माझ्या सुनेच्या नावानेच भाव खाणार आहे. ही जी कमाल खेळणारी मुलगी आहे ना, ही माझी सून आहे. हा बघ, आपण आपण सगळे फर्स्ट क्लास टकाटक तयार होऊन जायच. का? का म्हणजे काय, आपला प्लेअर 100% जिंकणारच आहे. बघ तिच्यासोबत जायला नको का बक्षीस घ्यायला? आपण एक काम करू. असावरी तू, कार्तिक तू, गंधार माई, इरा मी, तयार होऊन जाऊया फर्स्ट क्लास, है ना? अहो आणि माझं काय? म्हणजे हो, म्हणजे उद्या मॅच ला मी काय अशीच येऊ? थँक यू आई. अगं येणारच होते मी. Come on! Stop!
Nice meeting you again. म्हणजे सर आज मी त्या श्रुतीला पुन्हा भेटलो जिला मी ट्रेन केला होता. तिने पहिल्यांदा जेव्हा ग्लव्स घातले ना तेव्हापासून तिच्या डोळ्यात एक फायर होती. मध्ये कुठेतरी हरवली होती ती. आता ती पुन्हा भेटली खूप दिवसांनी म्हणून नाईस मीटिंग यू अगेन सर. श्रुती I'm really proud of you. Well done. Sir, I'm extremely sorry. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला ना मला माहिती आहे. सर मला ते कळत होतं पण मी काय करते हेच मला कळत नव्हतं आणि का करते हे सुद्धा नाही. सर मला असं वाटलं होतं की तुम्ही मला फायर कराल. फायर का? माझा ऍटिट्यूड बघून सर. सर मला माहिती नाही तुम्ही इतका लेड बॅक ऍटिट्यूड कसा सहन केलात. खूप पेशंटली वागलात तुम्ही. दॅट इज व्हॉट कोच इज फॉर. आय प्रॉमिस सर परत असं नाही होणार. श्रुती मी तुला वेळ दिला त्याच कारण माहिती आहे तुला? नाही पण जाणून घ्यायला आवडेल. कार्तिक कारण कार्तिक तुझ्या बरोबर होता. मला काहीच करावं लागलं नाही कारण मला खात्री होती तू
कितीही प्रयत्न केलास तरी कार्तिक तुला तुझा लेट बॅक ऍटिट्यूड फार दिवस नाही ठेवू देणार. आणि तसंच झालं सर. म्हणजे तुम्ही तुला प्रेशराइज करायची गरजच नव्हती मला, कारण कार्तिक तेच करत होता जे मला अपेक्षित होत. तुझ्यामधली जी फायर आहे ना ती पुन्हा निर्माण करायची. आणि पेशन्स माझे नाही तर कार्तिकचे टेस्ट झालेत. हे करशील? जा आणि त्याला थँक यू म्हण. भेटलीस त्याला? नाही, आधी तुम्हाला भेटायचं होतं. ओके, जा आता. झाली ना भेट? आता जे काही डिस्कस करायचं असेल ना ते उद्या. आधी जाऊन त्याला भेट. घरातले पण वाट बघत असेल. कम ऑन, फास्ट सर. रन. यस सर. पोटात तिने मारला पंच त्या वेळा. पण श्रुतीने नंतर काही झालंय का पायाला? नाही, सांगते नंतर. बरोबर, नंतरच बोला. या गोष्टी नंतरच बोलायच्या असतात, मॅच जिंकून आल्यानंतर नाही. बायको एवढी छान खेळून आली, तिला असं मस्त मिठीत खायचं. हे प्रश्न काय विचारतोयस? मी फक्त पायाला काही लागलंय का ते विचारत होतो. असेल असेल, लागलं असेल मॅच मध्ये. तू काही काळजी करू नकोस रे, माझी सून एकदम स्ट्रॉंग आहे. एवढ्या तेवढ्या जखमानी काही होत नाही तिला, काय ग? एवढी छान खेळून आली, कौतुक करायचं सोडून हे काय तुझं? नको ते. सिरियसली सॉलिड यार, म्हणजे माझ्यासाठी हे सरप्राईज पॅकेज होतं. इतके फॅन्टॅस्टिक गुलाबजाम बनवणारे हात इतके कडक फाईट देऊ शकतात, खरंच मला विश्वासच बसला. आणि बॉक्सिंग मी इतकं एन्जॉय करेन असं मला वाटलंच नव्हतं खरंच. अरे मी तर एका पॉइंटला विसरूनच गेलो होतो की माझी सून आहे, याची बायको आहे. मी फक्त तिचा गेम बघत होतो. वा, व्हेरी ट्रू, सुपर्ब गेम. गंधार प्लीज. हा नाही, ही अप्रतिम खेळली याबद्दल तर काही वादच नाही, पण मला सगळ्यात जास्त आनंद कशा झालाय विचार. विचारा कशाचा? अरे दर्शनेंच्या घरी पहिली बॉक्सिंगची ट्रॉफी आली आहे, बॉक्सिंगची. बाबा आणि कार्तिक मुळे संगीत, माई मुळे साहित्य, मधुरामुळे नृत्य, माझ्यामुळे फायनान्स, आणि आता हिच्यामुळे बॉक्सिंग. क्या बात. अवॉर्डची रेंज पाहिलीस? रेंज पाहिलीस हो. आणि बॉक्सिंगची तर ही पहिली ट्रॉफी आहे, अजून अनेक येणार आहेत. ओके नाही, अगदी बरोबर. नाही आपण एक काम, आपण ना हिच्यासाठी एक वेगळी शोकेस बनवून घ्यावी, स्पेशली हिच्या ट्रॉफीज ठेवाय. हो पाहिजेच ना. अहो बाबा, तुम्ही खूप पुढचं प्लॅनिंग करता असं नाही वाटत आहे. तीच तर आमची स्पेशालिटी आहे, हम दूर की सोचते है. द्रष्टे होता मी, द्रष्टे. हो बाबा, पण ट्रॉफी मिळायला ना अजून भरपूर वेळ आहे. का? अगं पण मॅच तर जिंकलीस ना तू, मग ट्रॉफी लगेच नाही मिळत. अहो या मॅच मध्ये ट्रॉफी किंवा मेडल नाही मिळत. अरे असं कसं? हे एवढी मेहनत करून मॅच जिंकायची आणि एक साधी ट्रॉफी नाही देत ते लोक. या मॅच मध्ये नाही मिळत. ओके ओके, ठीक असेल. काहीतरी असतील त्यांचे विचित्र रूल्स, नाही का? हरकत नाही. आणि तू काय ही एकमेव मॅच जिंकणार थोडेच मग. मी शोकेस काही झालं तरी आत्ताच बनवून घेणार. बाबा अरे तो शोकेसचा वगैरे लॉंग टर्म प्लॅन आहे रे, मला आत्ताच सांग. आपण सेलिब्रेशन करायचं ते कुठे करायचं आणि कसं करायचं? बोला पटकन बोला बोला. काय काय काय, पण तुझ्या डोक्यात काय आहे? आपण व्हिडीएफ स्काय लाऊंजला जाऊया. हो चालेल चालेल. म्हणजे तिकडे अँबियन्स पण चांगलं आहे, तिकडे फूड पण चांगलं आहे, आणि डान्स फ्लोअर पण आहे. नाही पण खूप खूप लांब आहे रे ते, तिकडे पोहोचायलाच आपल्याला किती वेळ लागेल. त्यापेक्षा काही जवळचं काही ऑप्शन नाही का? हा गंधार, जवळचंच कुठेतरी बघ. हा एकदम सोपा आणि सुटसुटीत प्लॅन हवा असेल ना तर जवळच एक रेस्टॉरंट झालेलं आहे, तिकडे जाऊया. हे चांगलं, दिस साऊंड्स गुड. बर ए, तुम्हाला चालेल ना कार्तिक श्रुती? काय ग बाबा, आई कुठे?
मधुरा अरे आली होती ना ती मॅचला मग थांबल्या नाहीत का नाही ती गेली ना घरी गेल्या पण मग थांबल्या का नाहीत त्या अग नाही मला वाटत तिला फोन आला दामूचा काही काही प्रॉब्लेम झालाय का घरी दामू आहे तो घोळ घातल्याशिवाय एक दिवस जात नाही त्याचा त्यामुळे फोन आल्याला लगेच लगबगीने गेली माही सुद्धा गेली नथिंग टू वरी पण मग मॅच अरे बघितली ना मधुराने मॅच बघितली पूर्ण मॅच बघितली ओके 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 आपला प्लॅन कन्फर्म आहे ना म्हणजे मी हॉटेलला फोन लावून आत्ता सीट रिझर्व करतो नाही गंधार बाबा नको पण घरीच जाऊयात का काय ग नाही मला थोडं बरंही वाटत नाही आहे आपण घरीच जाऊया बर 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 ठीक आहे ठीक आहे जाऊ पण घरी जाऊ कर आराम कर पण सेलिब्रेशन डिओ चला निघूया आपण चला तुम्ही व्हा पुढे आम्ही येतो श्रुतीचं आवरून झालं की निघतो ओके ओके कर तसं कर चला चला